नमस्कार. महाचर्चामध्ये मी मनाली दीक्षित तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. आजचा महाचर्चाचा चर्चेचा विषय आहे दूरदर्शी सहकार महर्षी स्वर्गीय वसंतदादा पाटील. सहकार महर्षी आणि पद्मभूषण स्वर्गीय वसंतदादा पाटील यांचं हे जन्मशताब्दी वर्ष 13 नोव्हेंबर 2016 ते 12 नोव्हेंबर 2017 या कालावधीमध्ये राज्यभर वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या माध्यमातून हे जन्मशताब्दी वर्ष जे आहे ते साजरं केलं जात आहे. स्वर्गीय वसंतदादा पाटील सहकार महर्षी म्हणजे जणू महाराष्ट्राचे शिल्पकारच. त्यांनी स्वातंत्र्यपूर्व काळापासून त्यांना आलेले असंख्य भल्याबुऱ्या अनुभवांचं संचित सोबत घेऊन अफाट आकलनशक्ती स्मरणशक्ती दूरदर्शी स्वभाव तसंच नेतृत्वाचं कसब आणि सहकार क्षेत्राचा विकास करत करत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांची जोडलेली जी नाळ होती ग्रामीण जीवनाशी त्याचा आधार घेऊन त्यांनी महाराष्ट्राचा विकास साधला आणि शिक्षण कमी असून सुद्धा त्यांनी शिक्षण क्षेत्रामध्ये अफाट अशी क्रांती घडवून आणली. जन्मशताब्दी वर्षाचं औचित्य साधूनच आजच्या महाचर्चामध्ये आम्ही एक माणूस म्हणून त्यांचे स्वभाव विशेषांचे पैलू कुठले होते, एक नेता आलो लोकनेता म्हणून त्यांचे कंगोरे कसे होते व्यक्तिमत्वाचे आणि त्यांच्या जीवनाच्या आठवणी ज्या आहेत त्यांना उजाळा देण्याचा आम्ही या कार्यक्रमातून प्रयत्न करणार आहोत. आजच्या या चर्चेमध्ये सहभागी होण्यासाठी जे तज्ज्ञ मंडळी आलेली आहे त्यांची मी प्रथम ओळख करून देते. दैनिक लोकमत सोलापूरचे संपादक आहेत राजा माने, तसंच यशवंत हाप्पे सामाजिक कार्यकर्ते, दादांचे मानसपुत्र आणि स्वीय सहाय्यक म्हणून त्यांनी कित्येक वर्ष दादांसोबत कार्य केलेलं आहे, तसंच प्रतापराव जगदाळे सचिव मातृभूमी प्रतिष्ठान बार्शी तालुका सोलापूर. मुंबई स्टुडिओमध्ये हे तीन अतिथी आपल्यासोबत आहेत. पुणे दूरदर्शन केंद्राच्या स्टुडिओमधनं आपल्यासोबत आहेत ज्येष्ठ सनदी अधिकारी आणि माजी मुख्य सचिव महाराष्ट्र अजित निंबाळकरजी आणि ज्येष्ठ साहित्यिक आणि लेखक आणि अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ सदानंद मोरेजी. तुम्हा सर्वांचं महाचर्चामध्ये स्वागत करते. चर्चेला सुरुवात करण्यापूर्वी आजच्या विषयाशी निगडीत एक ध्वनीचित्रफीत आपण पाहणार आहोत आणि मग चर्चेला प्रारंभ करणार आहोत. कमी शिकलेला महाराष्ट्रातील सर्वात हुशार माणूस अशी ख्याती पावलेले महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सहकार महर्षी वसंतदादा पाटील, क्रांतिकारी स्वातंत्र्य सेनानी ते कुशल नेता असा प्रवास कुशाग्र बुद्धिमत्तेच्या जोरावर करणाऱ्या वसंतदादांनी स्वातंत्र्य मिळाल्यावर क्रांतिकारी विचार सोडून विकासाची सहकाराची कास धरली. त्याचं उत्तम द्योतक म्हणजे माळरानावर फुललेली सहकार चळवळ. स्वातंत्र्य संग्रामात पाठीवर गोळी झेललेले दादा सहकार क्षेत्रातील अद्वितीय कामगिरीमुळे उभ्या भारतात नावाजले गेले. सहकाराच्या माध्यमातून ग्रामीण विकास, कृषी विकास, कृषी उद्योग विकास साधताना कुक्कुटपालन, दुग्ध विकास या क्षेत्रात सहकाराचा प्रसार केला. खत कारखाने, सूतगिरण्या, तेलगिरण्या, कागद कारखाने, सिमेंट पाईपचे कारखाने, कृषी अवजारांचे उत्पादन व कृषी प्रक्रिया उद्योग सहकारी तत्वावर सुरू केलं. कामगारांच्या रोजगाराबरोबर बचतीचं महत्व पटावं म्हणून महाराष्ट्रभर सहकारी पतसंस्थांचं जाळं विणलं. सहकार क्षेत्रातील अद्वितीय कामगिरीमुळे 1967 मध्ये त्यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. दादांचं एक अनोखं वैशिष्ट्य म्हणजे सत्ता स्थानावर नसतानाही त्यांनी सहकाराचा प्रचार प्रसार आणि विकास केला. वसंतदादांना जाऊन आज 28 वर्ष पूर्ण झाली, पण त्यांनी महाराष्ट्रात रुजवलेल्या सहकाराची आजची स्थिती पाहता वसंतदादांची आठवण आल्या वाचून राहत नाही. सहकार महर्षी वसंतदादांच्या कार्यकुशाग्र बुद्धिमत्तेतून घडलेला महाराष्ट्र पुन्हा एकदा भरारी घ्यावा या हेतूनेच आजची ही महाचर्चा. आजची महाचर्चा जी आहे
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, 4 वेळा त्यांनी महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद भूषवलेलं होतं. राजस्थानचे माजी राज्यपाल स्वर्गीय वसंतदादा पाटील, सहकार महर्षी वसंतदादा पाटील यांचं एकंदरीत जीवन कार्य कसं होतं, त्यांचे पैलू काय होते, व्यक्तित्वाचे स्वभाव विशेष काय होते हे आजच्या कार्यक्रमात जाणून घेणार आहोत. सर्वप्रथम राजा माने यांच्याकडे वळते. तुम्ही आत्ताच राजा माने यांच्याबद्दल सांगायचं झालं तर महाराष्ट्राचे शिल्पकार वसंतदादा हे त्यांनी लिहिलेल्या ई बुक आणि ऑडिओ बुकचा लोकार्पण सोहळा आत्ताच परवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झालेला आहे. त्यामुळे त्यांनी काटेकोरपणे त्यांनी अभ्यास केलेला आहे. राजा मानेजी, सर्वप्रथम सह्याद्री वाहिनीतर्फे तुमचं खूप खूप अभिनंदन करते. तुम्ही खूप अभ्यास केलेला आहे काटेकोरपणे. सगळ्यात पहिला प्रश्न, शाळकरी राजा माने याच्या कानावरती वसंतदादा अर्थात दादांचं नाव कधी पडलं आणि तो अनुभव कसा होता? नाही, तो 1972 काळ असावा. महाराष्ट्रात दुष्काळ होता आणि त्या काळात माझी आई बार्शीच्या तळ्यावर दुष्काळी काम करायची. मी, माझे भाऊ, आम्ही गोळ्या विकायचो दुष्काळी कामावर. परंतु रोजगार हमीचा पगार हा दर आठवड्याला तहसील कार्यालयाच्या आवारात व्हायचा आणि त्यावेळी मग सर्वच मजूर कुटुंबच्या कुटुंब पगार मिळणार म्हणून त्या तहसील कचेरीच्या ह्याच्यात परिसरात जमायचे, एक तळ ठोकायचे आणि त्यातून मग ज्यावेळी ते पैसे 12 रुपये 40 पैसे आठवड्याचा पगार आईच्या हाती यायचा, त्यावेळी मी एकदा विचारलं की अक्का हे तुला आपल्याला पैसे कोण देतं? तर अक्का म्हटली सरकार. त्यावेळी मी अक्काला विचारलं सरकार म्हणजे कोण, तर माझी आई उत्तर देऊ शकली नाही, सरकार एवढंच म्हणाली. मी म्हटलं सरकार म्हणजे कोण, तर आईचं उत्तर होतं सांगलीचं दादा. आणि त्यावेळपासून माझ्या मनावर सांगलीचे दादा हे प्रभाव माझ्यावर होता आणि तो प्रभाव पुढे जसजसं कोल्हापूर सांगली भागात शिक्षणाच्या पत्रकारितेच्या निमित्तानं मी फिरत गेलो, दादांबद्दल सतत मला एक जिज्ञासा असायची की ही पर्सनॅलिटी फक्त मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्रापुढे नेहमी येते, तर आपण याच्यावर निश्चितपणानं अभ्यास करून लिहिलं पाहिजे. बरोबर, तेच मी आता विचारणार होते. त्यांच्या व्यक्तिमत्वाने भारावूनच तुम्ही हे पुस्तक लिहिलेलं असणार. यशवंतजी, तुम्ही म्हणजे दादांचे मानसपुत्र, स्वीय सहाय्यक म्हणून तुम्ही गेली जवळपास 20 वर्ष त्यांच्यासोबत होतात. तुमची भेट दादांसोबत कधी झाली? सहजता 1972 साली, ज्यावेळी मी त्यावेळी 10वी शिकत होतो आणि त्यावेळी वसंतदादा पाटील हे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष होते, त्या काळी माझी त्यांची भेट झाली. प्रदेश काँग्रेसच्या कार्यालयामध्ये आम्ही शाळा सुटल्यानंतर कधी येत असून तिथं काही बारीक सारीक कामं म्हणजे असं करत असू, त्यावेळी त्यांचं एकदा माझ्याकडे लक्ष गेलं आणि मग काय करतोस काय असं सगळी चौकशी केल्यानंतर ते म्हणाले तू माझ्याबरोबर येशील का? मग ते ठीक आहे म्हटलं आणि ते मला ते बरोबर घेऊन गेले. ते माहीमला राहत होते त्यावेळी, तर माहीमला त्यावेळी ते मला बरोबर घेऊन गेले. त्याच्यानंतर ते 1972 साली मंत्री झाले आणि मी पण SSC झालो. त्यावेळी जुनी SSC होती. SSC झाल्यानंतर परत मग काय झालं की ते मंत्री झाल्यानंतर अगोदर शालीनताई पाटील ह्या त्यांच्याबरोबर दौऱ्यामध्ये जात असायच्या आणि मंत्री झाल्यानंतर त्यांनी दौऱ्यावर जायचं सोडलं आणि त्यांनी मला त्यांच्याबरोबर जोडून दिलं. तेव्हापासून मग माझा जो प्रवास आहे त्यांच्याबरोबर सुरू झाला आणि तो मी अखेरपर्यंत म्हणजे ते जाईपर्यंत मी त्यांच्याबरोबर सतत राहिलो आहे. जगदाळेजी, ग्रामीण विकास हा दादांच्या अत्यंत जिव्हाळ्याचा विषय, तसंच शेतकऱ्यांचं जीवनमान कसं उंचावता येईल याकडे सतत दादांनी लक्ष पुरवलेलं होतं. त्याच प्रेरणेतनं मातृभूमी प्रतिष्ठानसारख्या असंख्य संस्था, त्यातलीच एक ही तुमची संस्था आहे, त्याचं निर्माण झालेलं आहे, तर त्या संदर्भात तुमच्याकडनं ऐकायला आवडेल. मला मुळात हे लोक संस्थात्मक जे लोक काम करतात त्याबद्दल पूर्वीपासून आकर्षण आहे. त्यामुळे मी ज्यावेळेला रिटायर झालो तर त्यावेळेला असं वाटलं की ही माणसं इतकं मोठं काम करतात तर त्याच्या पावलावर पाऊल टाकून आपण काहीतरी त्याचा खारीचा वाचा उचलला पाहिजे. आणि म्हणून दादांना कायम ग्रामीण लोकांचं जीवनमान कसं उंचावलं जाईल, त्यांच्या अडीअडचणी कशा सोडवता येतील याचा ध्यास लागलेला असायचा. मी त्यांना अनेक वेळाला पाहिलेलं आहे, त्यांची भाषणं ऐकलेली आहेत, त्याच्यातून त्यांची तळमळ मला नेहमी दिसायची. तर आपण वाटलं की आपलं काहीतरी काम त्याच्या पद्धतीने केलं पाहिजे आणि म्हणून आम्ही काही केलं की ह्या दादांच्या विचारातून हे मातृभूमी प्रतिष्ठान नावाचा जो ट्रस्ट केला
आणि ह्या अडचणी सोडवण्याचं काम आम्ही त्यांना प्रयत्न करतो. दादांनी संस्था करताना नेहमी शेतकरी हा केंद्रबिंदू मांडला की त्याच्यामध्ये ह्या शेतकऱ्यांना पाणी मिळालं पाहिजे, त्याला वीज मिळालं पाहिजे, त्याचं जे शेतात उत्पादन होतं त्याच्यावरती प्रक्रिया झाली पाहिजे आणि लोकांच्या हातात चार पैसे जास्त आले पाहिजेत हा त्यांचा ध्यासच होता आणि त्यांनी त्या पद्धतीनं काम केलं. मग आज जे साखर कारखाने शेतकऱ्याला उद्योगी बनवण्याचं म्हणा हे काम त्यांनी केलेलं आहे. तर सगळ्या दृष्टीने प्रक्रिया संस्था मार्फत आज तुम्हाला दिसेल की महाराष्ट्रामध्ये साखर कारखान्याच्या हिऱ्यामध्ये सुबत्ता आलेली आहे, त्याचं संपूर्ण श्रेय आज वसंत दादांना जातं. अगदी बरोबर, आपण त्या विषयाकडे वळणारच आहोत. थोडक्यात दादांचे जे आदर्शवादी जे विचार होते त्यांच्या मार्गाने अशा प्रकारे मातृभूमी प्रतिष्ठानसारख्या विविध संस्था कार्यरत आहेत. पुण्याला आपल्या सोबत आहेत अजित निंबाळकर, ज्येष्ठ सनदी अधिकारी. म्हणून तुम्हाला विचारायचं मला की दादांनी प्रशासन जे आहे लोकाभिमुख करण्याचा अधिकाधिक प्रयत्न केला, तसंच जर का समाज हितार्थ एखादा निर्णय घ्यायचा असेल तर लालफितीचा जो कारभार होता ते त्यांनी कुठेही आड येऊ दिला नाही, याबद्दल तुमचा एकंदरीतच अनुभव काय आहे? अजयजी, माझा दादांबरोबर जे काम केलं ते डायरेक्टर शुगर असताना साधारण 1974 ते 1979 पर्यंत आणि नंतर मग 1983 ते 1985 जेव्हा ते मुख्यमंत्री झाले तेव्हा. आता दादांचं काम सहकारी साखर कारखान्यामध्ये खूप मोठं होतं. सांगली साखर कारखाना तर त्यांनी सुरू केला होता. सुरुवातीला त्या कारखान्यामध्ये फक्त 300 एकर ऊस होता, त्यांनी तो त्याचं 30,000 एकर तिथे सगळे लिफ्ट इरिगेशन स्कीम्स वगैरे करून सुरुवात केली. पण फक्त सांगलीमध्ये नाही पण राज्यामधल्या सगळ्या साखर कारखान्याचं काम त्यांनी आणि यशवंतराव मोहिते जे त्यावेळेस मंत्री होते, सहकार मंत्री होते, लोकांनी खूप मोठ्या प्रमाणावर ते काम केलं. ॲज डायरेक्टर शुगर सुरुवातीला ते इरिगेशन मिनिस्टर होते, पण 1977 जेव्हा शंकरराव चव्हाण मुख्यमंत्री झाले त्यावेळेस त्यांना ते कॅबिनेट रिकॉन्स्टिट्यूट झालं आणि त्यांचं मंत्रीपद गेलं. त्याच्यानंतर त्यांनी बराचसा वेळ त्यांनी साखर कारखान्यांसाठी दिला. मुंबईत साखर संघाचं ऑफिस आहे तिथे येऊन ते बसायचे आणि प्रत्येक जे कारखान्याकडे ते बारकाईने लक्ष द्यायचे आणि साखर कारखान्यांच्या समस्या राज्य सरकारच्या पुढे ज्या होत्या, केंद्र सरकार पुढे ज्या होत्या त्याच्याकडे ते लक्ष द्यायचे. पुढे ते मुख्यमंत्री झाले, इमर्जन्सी झाल्यानंतर 1977 ते मुख्यमंत्री झाले, तेव्हा सुद्धा मी त्याचं काम जोडून पाहिलं. नंतर मग 1983 पुन्हा जेव्हा ते मुख्यमंत्री झाले त्यावेळेस त्यांनी मला CM सेक्रेटरीमध्ये जॉईंट सेक्रेटरी म्हणून घेतलं. नंतर मग मी सहकार सचिव झालो. ते खातं सुरुवातीला त्यांच्याकडे होतं, तेव्हा त्यांच्याशी काम करताना संधी मिळाली. जी, म्हणजे थोडक्यात प्रशासनाचा कारभार सुरळीत आणि जलद गतीनं कसा होईल याच्याकडे त्यांचं लक्ष असायचं दादांचं. डॉक्टर मोरे, तुमच्याकडे वळते. ज्येष्ठ साहित्यिक आणि एकंदरीतच लेखक म्हणून तुम्ही उमेदीच्या काळामध्ये जेव्हा कार्य करत होतात तेव्हाच वसंतदादा पाटील हे मुख्यमंत्री म्हणून होते. सदानंदजी, मला तुम्हाला विचारायचं होतं की एकंदरीतच तुमचा अनुभव उमेदीच्या काळामध्ये मुख्यमंत्री असताना वेगवेगळ्या क्षेत्रांकडे त्यांचं लक्ष असायचं, तुमचा अनुभव काय आहे, तुमचा एकंदरीतच एक्सपिरियन्स कशा प्रकारचा होता? दादांच्याबद्दल जर सांगायचं झालं तर त्यांच्या आयुष्याची वेगवेगळी पर्व आपण सांगू शकतो, ज्यातले काही पर्व मी पाहिलेले आहेत. तर पहिल्यांदा राजकारणात ते जे इंट्रोड्यूस झाले ते महात्मा गांधींच्या वैयक्तिक सत्याग्रहामध्ये त्यांना निवडलं गेलं, म्हणजे ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. पहिल्यांदा तरुणपणी अशी संधी मिळणं की जी एक विनोबा भावेंना मिळाली होती उदाहरणार्थ, तर तेव्हा त्यांनी सांगलीजवळ सत्याग्रह केला. त्यानंतर 1942 भारत छोडो चळवळीमध्ये, चले जाव चळवळीमध्ये त्यांचा फार लक्षणीय भाग होता, म्हणजे क्रांतिकारक म्हणून दादांचं कार्य अतुलनीय होतं.
या चळवळीमध्ये तुरुंगातून आपल्या 14 सहकाऱ्यांच्यासह तटावरून उडी मारून जाणं, नदी पोहून जाणं, पोलिसांच्या बंदुका हिसकावून घेणं ही फार मोठी जीवावरती उदाहरण केलेली त्यांनी गोष्ट होती. तेव्हा हे त्यांचं क्रांतीचं कार्य हे दुसरं कार्य आहे. त्याच्यानंतर महत्त्वाचं काम म्हणजे काँग्रेसचं संघटन. यशवंतराव चव्हाणांचे उजवे हात म्हणून त्यांनी काम पाहिलं, म्हणजे स्वतः दादा आणि किसनवीर यांना आपणाला त्या भागातलं यशवंतरावचे डावे उजवे हात असं आपण म्हणू शकतो. तर ते संघटन कौशल्य हे दादांचं फार महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. म्हणजे खुद्द यशवंतराव कधी कधी म्हणायचे की माणसं कशी जोडायची हे जर मी कोणाकडून शिकलो असेल तर दादांकडून. हे स्वतः यशवंतरावांचं स्टेटमेंट आहे. अगदी बरोबर. लोकसंग्रह हा दादांच्या याच्यामधला फार महत्त्वाचा मुद्दा होता आणि तो काँग्रेसच्या संघटनेसाठी म्हणजे चिटणीस सरचिटणीस असतील, चिटणीस असतील, अध्यक्ष असतील काँग्रेसचे, भारतीय काँग्रेसचे सरचिटणीस असतील, वेगवेगळ्या पातळ्यांच्यावरती त्यांनी काँग्रेस वाढवण्याचं काम संघटन कौशल्य म्हणून केलं. नंतर दादांचं काम सहकारामधलं आहे. स्वतः त्यांनी 56 ते 58 या काळामध्ये सांगलीचा कारखाना उभा केला. त्यावेळेला जवळजवळ ते अज्ञातवासामध्ये होते. म्हणजे यशवंतरावांचा शब्द जर उच्चारायचे झाले त्यांचे तर ते असं म्हणाले की दादा अज्ञातवासामध्ये आहेत, कुठेच माहीत नाहीत मला. म्हणजे इतकं स्वतःला गाडून घेऊन बाकीच्या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून. म्हणजे यशवंतराव त्यावेळेला मुंबईला असायचे म्हणजे द्विभाषिकाचे मुख्यमंत्री म्हणून, पण आपण तिकडेला वाचा दादांना कधी मोह झाला नाही. हे त्यांचं सहकार्याचं कार्य आहे. आणि नंतर प्रत्यक्ष राज्यकारभारामध्ये राजकारणाच्या माध्यमातून ते आले, मंत्री झाले, मुख्यमंत्री झाले, सहकारमंत्री झाले, या सगळ्या गोष्टींमध्ये आधुनिक महाराष्ट्र घडवण्यामध्ये दादांचा फार मोठा वाटा आहे एवढं आपण. अगदी बरोबर. म्हणजे थोडक्यात आधुनिक महाराष्ट्र घडवण्यामध्ये त्यांचा मोलाचा वाटा आहेच आणि संघटन कौशल्य त्यांचं स्वभाव वैशिष्ट्य जे सांगितलं त्यांनी नेहमी बेरजेचं राजकारण करतच पक्ष संघटना वाढवण्याचा प्रयत्न केलेला होता. मानेसाहेब तुमच्याकडे येणारच आहोत, मात्र क्षणभर महाचर्चामध्ये वेळ झाली विश्रांतीची. ब्रेकनंतर महाचर्चामध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करते. आजचा चर्चेचा विषय आहे दूरदर्शी सहकार महर्षी स्वर्गीय वसंतदादा पाटील. राजाजी, मला तुम्हाला विचारायचं होतं की आपण जर का एकंदरीतच कारकीर्द बघितली तर स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये त्यांनी स्वातंत्र्य चळवळीमध्ये जवळपास 1930 साली उडी घेतलेली होती, तर ते कार्य कशाप्रकारे होते? अत्यंत हिरिरीनं त्यांनी भाग घेतलेला होता, धाडसी अनेक कार्य त्यांनी केलेली होती, नाही का? नाही नाही, यशवंतजींनाही माहीत आहे की दादांचं निधन हे सोलापूर दौऱ्यावरून मुंबईला आल्यानंतर झालं. परंतु दादांचा राजकारणातला प्रवेश देखील समाजकारणातला त्यांचा क्रांती लढ्यातला प्रवेश देखील सोलापूरशी कनेक्टेड आहे. म्हणजे 1930 साली ज्यावेळी सोलापूरच्या 4 हुतात्म्यांना फाशी दिली गेली त्याची बातमी संक्रांती दिवशी सांगलीत धडकली आणि ती दादा शाळकरी असलेल्या दादांना ती समजली. दादा अस्वस्थ झाले, आपल्या मित्रांना त्यांनी एकत्र केलं आणि या सोलापूरला 4 हुतात्म्यांनी जे बलिदान देशासाठी दिलंय तर आपणही देशासाठी काहीतरी केलं पाहिजे या भावनेतून त्यांनी आपल्या मित्रांना सांगितलं की मी आजपासून चहा सोडला आणि गांधी टोपी त्यांनी मित्रांसमोर परिधान केली आणि त्या दिवसापासून त्यांनी क्रांती लढ्यात स्वातंत्र्याच्या लढ्यात भाग घेतला. हे इतिहासाचे संदर्भ सांगतात आणि आपल्याला आवर्जून सांगितलं पाहिजे की त्यांनी त्यावेळी सोडलेला चहा स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सांगलीत तिरंगा फडकावूनच चहा घेतल्याचा संदर्भ देखील आपल्याला त्यांच्याविषयीचा अभ्यास करताना सापडतो. अगदी बरं. म्हणजे प्रत्येक कार्यातनं त्यांचा स्वभाव विशेष दिसून येत असतो. यशवंतजी, तुम्ही स्वीय सहाय्यक म्हणून अगदी जवळनं दादानं बघितलेलं होतं, म्हणजे एक सर्वसामान्य माणूस म्हणून प्रत्येकजण सहकार महर्षी म्हणून किंवा पद्मभूषण किंवा राजकीय नेता लोकनेता म्हणून दादांना जाणतो, मात्र तुम्ही एक माणूस म्हणून अधिक त्यांच्या जवळ होता. तर माणूस म्हणून तुमचे त्यांचे जे स्वभाव वैशिष्ट्य म्हणा किंवा व्यक्तित्वाचे पैलू काय होते? दादा जरी राजकारणी असले तरी ते राजकारणी कमी आणि माणूस म्हणून मोठे होते सगळ्या सर्व. म्हणजे राजकारणापेक्षा समाजकारणावर त्यांचा जास्त भार होता आणि माणसावरती प्रेम करण्याचं त्यांचं एक म्हणजे सर्वसामान्य माणसाला प्रेम देणं, त्याच्या अडचणी दूर करणं हा त्यांचा एक मोठा म्हणजे स्थायी भाव होता. त्यामुळं एखादी मी छोटीशी गोष्ट अशी सांगेन की ज्यावेळी दादा 77 साली मुख्यमंत्री होते
आणि शरद पवार साहेब नाही दादा मंत्री होते त्या काळातली गोष्ट आहे आणि गृहराज्यमंत्री होते शरद पवार साहेब त्यावेळी त्या गृहखात्यामध्ये पोलीस म्हणून कामाला असलेले एक शिंदे नावाचे पोलीस कॉन्स्टेबल होते तर ते दादांच्याकडे त्यांना एक म्हणजे बदली मिळण्यासाठी म्हणून आले आणि बदलीचं त्यांनी कारण सांगितलं की दादा महाराजांनी मला 5 मुले आहेत त्यांच्यातल्या 3 मुलींचे लग्न झालेत आणि अजून 2 मुलींचे लग्न व्हायचे आणि मी एक 4 वर्षामध्ये मी रिटायर होणार आहे त्यामुळं मला त्या काळी एक दारूबंदी नावाचं खातं होतं त्या खात्यामध्ये थोडेफार पैसे थोडे मिळायचे ह्या हिशोबाने त्यांनी ती बदली मागितलेली होती मग दादांनी पवारसाहेबांना सांगितलं की शरद म्हणजे ते दादांना दादा त्यांना शरदच म्हणायचे पण शरद म्हणाले की एक हे नाव लिहून घ्या आणि की असं आहे की ह्या माणसाची माझ्या सांगली जिल्ह्यातला आहे याची तुम्ही दारूबंदी खात्यामध्ये बदली करा दादांनी सांगितलं तर त्यांना वाटलं की त्यांनी त्या दारूबंदी खात्यात हा बदली का मागतो याची जरा माहिती घेतली आणि मग दादांना सांगितलं की दादा त्यांनी जिथं बदली माहिती दिली आहे तिथं हे असे पैशाची जरा व्यवहार होता चार ते दादा त्यांना म्हणाले अरे शरद त्याच्यासाठीच मी तुला सांगितलेलं आहे त्याच्यात 3 मुलीचे लग्न झालेत आणि अजून 2 मुलींचे लग्न व्हायचे आहेत शेवटी राहतो तो 4 वर्षामध्ये रिटायर होणार आहे 2 पैसे त्यांना मिळतील राहिले त्या 2 मुलींचे लग्न करेल म्हणून मी सांगितलंय आणि मग तसं ऐकल्यानंतर पवारसाहेबांनी त्या पंचमुलीची त्या खात्यामध्ये बदली केली आणि त्या मुलीची त्यांचे लग्न झाली तो रिटायर झाला अशा प्रकारचं म्हणजे बारका सर्वसामान्य माणसाची जी अडचण आहे ती दूर करण्यासाठी थोडक्यात तुम्ही जे सांगितलं त्याच्यात नाही दादांनी एखाद्या कार्यकर्त्याला किंवा एखाद्या माणसाला आपलं मानलं की त्याच्यासाठी ते काहीही करायला तयार असत मानेजी यशवंतजींबद्दल मला तुमच्या तोंडून ऐकायला आवडेल की त्यांच्या मनाचा मोठेपणा शब्दातीतच होता दादांच्या त्यांच्या कौटुंबिक जीवनातला संदर्भ आहे यशवंतजींचा तो तुमच्या तोंडून ऐकायला आवडेल खरंच आज म्हणजे यशवंत हाप्पेजी इथं उपस्थित आहेत आणि आपण दादांना आदरांजली या कार्यक्रमाच्या माध्यमातून वाहतोय खरंच म्हणजे या कार्यक्रमाची उंची खरंच वाढलेली आहे त्याचं कारण असं की यशवंत हाप्पेंनी फक्त त्यांचे स्वीय सहाय्यक म्हणून नाही तर अगदी त्यांच्या सावलीसारखे तब्बल 20 वर्ष हे राहिलेले आहेत आणि शेवटच्या काळात तर दादांच्या प्रत्येक गोष्टीची काळजी घेणारा हा माणूस एक गमतीदार उदाहरण सांगायला मला आवडेल की यशवंतजींचं लग्न ठरलेलं होतं परंतु ते लांबच चाललेलं होतं बरोबर आहे ना लग्नाची तारीख लांबायची दिल्लीत होतं हा यांना असं वाटायचं की दादांच्या व्यस्त कार्यक्रमामुळे आपल्या लग्नाची तारीख लांबते पण दादांनी यांच्या लग्नाची तारीख याच्यासाठी थांबवली होती की त्यांना त्यांच्या स्वतःच्या पुतण्याच्या लग्नातच आपल्या या मानसपुत्राचं लग्न करून द्यायचं होतं आणि त्यांनी सांगलीत मोठ्या थाटात यांचं लग्न लावून दिलं खरंच दादांचा हा जो मोठेपणा आहे खरंच शब्दातीत असे जगदाळेजी दादांनी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये अतुलनीय असं कार्य केलं सहकार क्षेत्र असू दे पाटबंधारे क्षेत्र असू दे किंवा शिक्षण क्षेत्र असू दे याच्यामध्ये जे मूलगामी निर्णय घेतले त्याचा परिणाम त्याचा चांगला परिणाम महाराष्ट्राच्या विकासावरती झाला नाही का मला आठवतंय की ज्यावेळेला आपल्याकडे इंजिनिअरिंग कॉलेज कमी होते त्यावेळेला महाराष्ट्रामध्ये कर्नाटकमध्ये शिकलेले इंजिनियर सगळे इकडे यायचे तर हे दादांच्या लक्षात आलं की आपल्याकडचे इंजिनियर कमी का होत आहेत किंवा मेडिकलला लोक गुलबर्ग्याला का जात आहेत खरं तर तेवढे कमी शिकलेले असताना सुद्धा त्यांच्या डोक्यात त्यांनी एकदा एक स्टेटमेंट केलं होतं त्याच्यावरती खूप वादळ झालं होतं की बंद करा हे आर्ट्स कॉलेज म्हणाले होते त्यावेळेला खूप गोंधळ झाला त्यामध्ये पण त्यांनी त्यावेळेला जे निर्णय घेतले त्याचे आज रिझल्ट दिसत आहेत आपल्याकडे इतके डॉक्टर्स तयार होत आहेत इकडे इंजिनियर्स तयार होत आहेत आणि हे सगळं श्रेय दादांना जात आहे आणि त्याच वेळेला तुम्हाला सांगतो किती लोकांचे प्रपंच त्याच्यामुळे वरती आले पुढे आले किती लोकांना रोजगार मिळाला किती किती मोठं काम आहे हे तुम्हाला आज त्याची किंमत आज कळते आपल्याला किंवा दादाच्या एका निर्णयामुळे आज महाराष्ट्राचं चित्र बदलून गेलं टोटल त्या अनुषंगानंच मला एक सांगायला आवडेल की त्या अनुषंगानं DY पाटील दादा यांची ज्यावेळी मी मुलाखत घेतली दादांसंदर्भात तर त्यांनी त्या मुलाखतीत असं म्हटलं होतं की दादांनी मला एकाच बैठकीत 35 माझ्या वेगवेगळ्या प्रस्तावांवर मंजुरी दिली होती आज डॉक्टर DY पाटील देखील स्वतः अगदी आवर्जून सांगतात की शिक्षण क्षेत्रात जे काय आज
महाराष्ट्रात दिसतंय त्याचं खरं सर्व काही श्रेय हे वसंत दादांनाच जातं. बरोबर. आपल्यासोबत दूरध्वनीवरनं निर्माते आणि दिग्दर्शक राजदत्त जे आहेत. राजदत्तजी, महाचर्चामध्ये तुमचं स्वागत करते. दादांच्याच समकालीन असे तुम्ही या सिने क्षेत्रामध्ये कार्य करत होतात. वसंतदादा पाटील भावलेले दादा तुमच्या शब्दातनं आम्हाला ऐकायला आवडेल. फार खरं म्हणजे असं की माझी त्याची कुठेही ओळख नव्हती आणि राजकीय लोकांच्या किंवा ज्यांच्याकडे राज्य आहे त्यांच्याशी फार सलगी मला कधी करता आली नाही. पण गंमत अशी झाली की एक दिवशी मला निरोप आला शालिनीताई पाटलांचा की तुम्ही भेटायला या आणि रणजितही आलेले आहेत, त्यांनी तुमचं नाव सुचवलं. त्यावेळी मी गेलो आणि जिजाऊ या विषयावर आम्ही त्यांच्या माहीमच्या घरी काही चर्चा करत राहिलो. या काळामध्ये वसंतदादा मुख्यमंत्री असूनही माहीमला काही वेळ यायचे. हॅलो. हा बोला. हा तर त्या याच्यातनं मग त्यांची ओळख झाली, चर्चा झाली आणि मग त्यांनीच असं सुचवलं की तुम्ही इथे मुंबईच्या कटकटीत बसण्यापेक्षा सांगलीला चला, तिथे तुम्हाला छान जागा देतो आणि तिथे तुम्ही आणि रणजितजी बसा. स्क्रिप्टवर बोलत असताना दादा कधीतरी मध्ये मध्ये यायचे आणि सहज काही प्रश्न विचारायचे. त्या याच्यातून एकंदरीत शिवाजीकडे बघण्याचा त्यांचा दृष्टिकोन आणि विशेषतः जिजाऊकडे हा मला खूप छान तऱ्हेने भावला की एवढी मोठी आई असल्याशिवाय ते संस्कार किंवा बालपणी जे शिकवलं जातं जे मनाला विचारांना ती आईच करू शकते देऊ शकते अशा तऱ्हेने त्यांचं बोलणं होतं. मला त्याचबरोबर हे वाटतं की ते आम्हाला फिरायलाही घेऊन जायचे. त्यांना थोडीशी चालायची सवय होती, त्यावेळेला ते गप्पा मारायला घेऊन जायचे सांगलीला असताना आणि आम्ही गप्पा मारत होतो. त्या याच्यामध्ये एक गोष्ट खूप लक्षात आली की खरोखर अत्यंत महाराष्ट्राच्या वरच्या पायरीवर ते उभे असतानाही समाजातली छोटी छोटी गोष्टी किंवा ज्याला आपण असं म्हणू की सामान्य माणसांच्या अपेक्षा त्यांना आपण काय देऊ शकतो याबद्दल खरोखर कळकळीनं ते बोलत असत. राजदत्तजी, तसं तुम्ही सांगितलं की सर्वात वरच्या पायरीवर असताना सुद्धा तळागाळातल्या माणसाचा विकास कसा होईल, त्याचं जीवनमान कसं सुधारेल याच्याकडे त्यांनी नेहमी लक्ष दिलं. खूप खूप राजदत्तजी तुमचे अनुभव आमच्याशी शेअर केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. त्यानंतर पुणे दूरदर्शन केंद्राचा जो स्टुडिओ आहे त्याच्याकडे जाणारच आहोत, मात्र तुर्तास क्षणभर विश्रांती घेतोय. बैटिंग तो अर्जुन कर रहा है, तू सब गोलू के लिए क्यों चेयर कर रहे हैं? वो तो घर पर बैठा है. अरे तुम्हें नहीं पता, वो इसलिए नहीं आया ताकि हमें इन्फेक्शन ना हो. H1N1 फ्लू को फैलने से रोका जा सकता है. बुखार के साथ खांसी और छींक होने पर सार्वजनिक जगहों से दूर रहकर H1N1 फ्लू को फैलने से रोक सकते हैं. इन्फेक्शन रोको, बनो हीरो. इलाज सिर्फ चुने हुए अस्पतालों में उपलब्ध. और भाई शुक्ला, तेरी टीबी के क्या हाल है? अरे भाई 2-4 हफ्ते का इलाज करवाया और टीबी की हो गई अजामत. ये लीजिए हुजूर, आपकी ये हजामत भी पूरी हो गई. ये क्या आधी दाढ़ी? भाई कर क्या रहे हो? कमाल करते हैं आप, आधी दाढ़ी मंजूर नहीं, टीबी का आधा अधूरा इलाज मंजूर है आपको. है?
याद रखिए, टीबी का आधा अधूरा इलाज करवाइएगा तो टीबी आपको दोबारा हो सकता है। इसलिए टीबी से मुक्ति पाने के लिए टीबी का पूरा इलाज करवाइए, फुल कोर्स। इंडिया वर्सेस टीबी, टीबी हारेगा, देश जीतेगा। ब्रेकनंतर महाचर्चामध्ये पुन्हा सर्वांचं स्वागत। आजचा चर्चेचा विषय आहे दूरदर्शी, सहकार महर्षी स्वर्गीय वसंतदादा पाटील। पुणे दूरदर्शन केंद्राच्या स्टुडिओमध्ये मोरेजी, मला तुम्हाला विचारायचं होतं की एकंदरीतच सहज ॲक्सेसिबल असणारा असा हा लोकनेता असं म्हटलं जायचं, लोकांबद्दल अतिशय कळकळ असायची आणि म्हणूनच कुणालाही कधीही दादांना भेटावं असं वाटलं की त्यांना संकोच वाटायचा नाही आणि त्यांना तितकीच खात्री होती की दादा आपलं काम करणार नाही का। सदानंद मोरेजी, तुम्ही काय सांगाल? म्हणजे म्हणतात ते 100% खरं आहे, ज्यांनी दादांना प्रत्यक्ष पाहिलं आहे म्हणजे दादांना कार्यकर्त्यांना पाहिलं आहे, त्यामध्ये दादांचा दरबारच असायचा एक भरलेला आणि कुठनं कुठनं कुठले कुठले लोक आलेले असायचे आणि कुठलीही समस्या दादांच्या काने घालायची, म्हणजे बायको नांदत नाही, आई रुसलेली आहे, भाऊ वाटणी मागतोय, हे कुठल्याही गोष्टीला दादा नाही म्हणायचे नाही, आणि आपल्याला जेवढं करता येणं शक्य आहे तेवढं करायचे। आणि आणखीन जर आपण पाहिलं तर आता आपण मुख्यमंत्री आहोत म्हटल्यानंतर एक तो जो एक वेगळ्या प्रकारची एक गोष्ट असते राहण्याची वागण्याची, तशी नाही, ते असे जेवायला बसलेले आहेत, नाश्ता करायला बसलेले आहेत आणि त्यांच्याभोवती लोक आहेत आणि त्यांची गाराणी सांगतायत आणि तिथल्या तिथं ते कोणाला तरी संबंधित अधिकाऱ्याला फोन करणार आणि अशा प्रकारची त्यांची कार्याची पद्धती होती। म्हणजे सर्वात ॲक्सेसिबल मुख्यमंत्री असं म्हणता येईल असे म्हणजे दादा होते। बरोबर अजितजी, मला दादांचा लोकसंग्रह असं म्हणतो। अजितजी, मला तुम्हाला प्रश्न विचारायचा होता, राजस्थानचे माजी राज्यपाल म्हणून दादा जेव्हा काम करत होते तेव्हा त्यांनी केवळ ही राज्यपालाची खुर्ची शोभेची खुर्ची नाही हे जणू जनतेला दाखवून दिलं आणि जनतेच्या समस्या ऐकण्यासाठी त्यांनी त्या काळी जनता दरबार भरवलेला होता, नाही का? यातून त्यांचे एक गुणविशेष जे पैलू येतात ते तुम्ही कसं उलगडून दाखवाल? जेव्हा ते जयपूरला होते त्यावेळेस मी केंद्र सरकारमध्ये दिल्लीला होतो, एकदा मी जयपूरला गेलो आणि त्यांना भेटायला गेलो, तेव्हा मी माझ्या पत्नी आणि मुलांबरोबर गेलो होतो पण भेटायला फक्त मी एकटा गेलो। जेव्हा त्यांना कळलं की पत्नी आणि मुलं आहेत, दुसऱ्या दिवशी लगेच मला जेवायला बोलवलं आणि सबन दिवस माझ्या मुलांबरोबर खेळले। त्यावेळेस राजस्थानच्या काही प्रशासकीय अधिकाऱ्यांशी बोलताना झालं की हा एक वेगळाच राज्यपाल आहे, लोकांचा संपर्क वेगळा होता। पण डॉक्टर मोरेंचा जो मुद्दा होता लोकसंपर्काच्या बाबतीत तोच पुढे घेताना, जेव्हा मी त्यांच्याकडे काम केलं, ते मुख्यमंत्री होते आणि मी त्यांच्या मंत्रालयामध्ये होतो आणि नंतर मग सचिव होतो, तेव्हा बऱ्याचशा फाईल्स घेऊन आम्ही त्यांच्याकडे जायचो। दादांचा लोकसंपर्क इतका होता की फाईलमध्ये ज्या गोष्टी नव्हत्या त्या गोष्टीसुद्धा त्या फाईल मंजूर करताना किंवा काही नामंजूर करताना त्या गोष्टी त्या आणायच्या। म्हणजे फक्त फाईल करताना ते जिल्हा लेवलवरनं मंत्रालयामध्ये येतं, डिपार्टमेंटमध्ये जातं, फायनान्सला जातं, मुख्य सचिवकडे जातं, मंत्रींकडे जातं, मग येतं, पण तरीसुद्धा त्यात काही दोष आहे की फाईल न वाचतासुद्धा त्या संपूर्ण प्रकाराची माहिती त्यांना जी असायची त्याच्यातून ते सांगायचं। पण त्यांचा जास्ती विश्वास होता लोकांशी बोलून त्यांचं म्हणणं काय आहे ते ऐकून घेण्याच्या बाबतीत, त्यांना लोक सोडायचे नाही। आम्ही खूप वेळा फाईल्स घेऊन वर्षावरती जायचो तर वर्षावरती खालच्या हॉलमध्ये नाही पण पुढे त्यांच्या बेडरूममध्ये सुद्धा लोक असायचे आणि तिथे आम्ही फाईल्स घेऊन जायचो। फाईल घेण्यास वेळ नाही, लोक त्यांना वेळच देत नव्हते, काय काय वेळेस ते उठून बाथरूममध्ये जायला उठायचे तर तेव्हा सुद्धा लोक त्यांच्या पाठवत, तेव्हा दादा अरे मला बाथरूममध्ये तर जाऊन द्या हे प्रकार होते। आणि प्रत्येक माणूस जो त्यांना अर्ज द्यायचे त्याच्यावरती ते काही ना काही रिमार्क्स लिहायचे किंवा फोन करायचे। म्हणजे थोडक्यात अजितजी, सार्वजनिक कार्याला त्यांनी नेहमीच प्राधान्य दिलेलं आहे। आपल्यासोबत दूरध्वनीवरनं सुभाष देशमुख आहेत,
सहकार पणन आणि वस्त्रोद्योग मंत्री आणि सांगलीचे पालकमंत्री सुभाषजी महाचर्चामध्ये तुमचं स्वागत करते. सहकार महर्षी स्वर्गीय वसंतदादा पाटील यांचं सहकार क्षेत्रातलं काम हे अत्यंत अतुलनीय असं आहे आणि माळरानावरती त्यांनी सहकार क्षेत्र फुलवलं आणि त्यातूनच महाराष्ट्राचा विकास साधला. तुम्ही पाहिलेले वसंतदादा कसे आहेत? माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय का? हा, या थोडा कट होते, बोला. तुमच्या दृष्टीतले स्वर्गीय वसंतदादा पाटील कसे आहेत, खास करून सहकार महर्षी याने त्यांनी? हॅलो, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर आजचा महाचर्चाचा विषय आहे दूरदर्शी सहकार महर्षी स्वर्गीय वसंतदादा पाटील. सहकार महर्षी दादा तुमच्या दृष्टीतनं कसे आहेत? हॅलो देशमुखजी, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय का? कट होते अजून मधून, पण माझा आवाज तुम्हाला येत असेल. हो हो, पोहोचतोय, बोला. सहकार महर्षी स्वर्गीय वसंतदादा पाटील यांची महाचर्चा आपण ठेवलेली आहे. खूप अभिनंदन करतो आपलं सह्याद्री चॅनलचं, कारण या निमित्तानं वसंतदादा काय आहे या राज्यातील तरुण कार्यकर्त्याला समजून त्यांची प्रेरणा घेऊन त्याच्यात सुधारणा होईल आणि राज्य सुद्धा सहकार्याच्या क्षेत्रातून मानतं. मी माझं भाग्य समजतोय की हे वर्ष वसंतदादाचं जन्मशताब्दी वर्ष आहे आणि या जन्मशताब्दी वर्षाचं औचित्य मला या सांगली जिल्ह्याचं पालकत्व मिळालेलं आहे आणि एखादी जागा किंवा एखादी व्यक्ती ही डोळ्यासमोर ठेवली तर आपल्याला त्याची प्रेरणा मिळत असते आणि माझ्यासमोर तसा थेट माझा वसंतदादा साहेबांचा संपर्क आला नाही, पण जे IQ आहे त्या IQ ह्याच्यातून जे आता सगळ्यांचं ऐकलं, यशवंतरावनी जे सांगितलं, राजा माने साहेब सुद्धा वारंवार सांगतात आम्हाला, मला या निमित्तानं असं वाटतंय की सहकारामध्ये ज्यांनी काम केलेलं आहे, जो कमी शिकलेला व्यक्ती सुद्धा राज्याचा कसा क्रांतिकारक बदल करू शकतो, जसं की जगदाळे साहेबांनी सांगितलं की बाबा कमी शिकलेला माणूस परंतु राज्यातले तरुण मुलं आपले इंजिनियर होण्यासाठी, डॉक्टर होण्यासाठी बाहेर राज्यामध्ये जात होते आणि केवळ त्यांची प्रेरणा घेऊन या राज्यामध्ये महाविद्यालय काढली. मला असं वाटतं ही प्रेरणा घेऊन माझ्या सवलेला आहे की राज्यामध्ये आज गरज कशाची आहे की आरोग्य सेवेची गरज आहे आणि म्हणून राज्याच्या मुख्यमंत्र्याकडून सुद्धा मी विनंती करून परवानगी घेतलेली आहे की राज्यामध्ये एक सहकार क्षेत्रातून मोठ्या प्रमाणात हॉस्पिटल उभा करण्याची गरज आहे, जे की शासकीय हॉस्पिटलमध्ये सामान्य रुग्णाला वेळेअभावी किंवा कर्मचाऱ्याअभावी सेवा मिळू शकत नाही, परंतु ही सेवा खाजगी सेवा डॉक्टरकडे गेलं तर त्याच्या खिशात पैसे नाहीत आणि मग ह्याचा एक मध्यमार्ग म्हणून सहकारी तत्वावरती मोठ्या प्रमाणात सहकारी रुग्णालय करायची संकल्पना मी मांडलेली आहे आणि ही प्रेरणा केवळ सांगली जिल्ह्यामुळे आणि केवळ वसंतदादांच्यामुळे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला मिळालेला आहे. वारंवार मानेसाहेब सुद्धा आम्हाला सांगतात की मानेसाहेब आणि सांगितलं होतं की वसंतदादांनी मुख्यमंत्री असताना एखादी निर्णय घेतला असेल तर त्यांनी त्यांच्या गावात जाऊन पत्रकारांना बोलून घोषणा करत होते, जेणेकरून पत्रकार त्या गावाचं महत्व वाढावं. आपण जिथे जन्मलो, जिथे वाढलो, ज्या गावात आपण प्रतिनिधित्व करतोय त्या गावाचं, आणि ही सुद्धा प्रेरणा मी मानेसाहेबांच्या सूचनेवरून मी जे काही निर्णय घेतो ते सोलापुरातून पत्रकारांना मी सांगत असतो, जेणेकरून माझ्या सोलापूरचं वैभव आहे. मला असं वाटतं की यशवंतरावांनी सांगितलं किंवा त्यांचा त्यांच्यामध्ये माणूसत्व होतं आणि माणूस म्हणजे मला असं वाटतं की मी तर असं म्हणेन माणूस नव्हता खऱ्या अर्थानं देव होता असं माझं मत आहे आणि अशीच माणसं देव होता हे खरोखर कमी शब्दात, अत्यंत कमी शब्दामध्ये खूप छान रीतीनं वसंतदादांचं व्यक्तिमत्व तुम्ही वर्णन केलं. खूप खूप धन्यवाद सुभाषजी, तुम्ही दूरध्वनीवरनं आजच्या या महाचर्चामध्ये सहभागी झाला त्याबद्दल. मानेजी, आत्ताच परवा तुमच्या पुस्तकाचा लोकार्पण सोहळा झाला, ई बुक आणि ऑडिओ बुकचं. त्या लोकार्पण सोहळ्याच्या निमित्तानं किंवा या जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्तानं तुमचं मनोगत तुम्ही कसं व्यक्त कराल? एक तर स्वर्गीय दादांवर राज्य साहित्य संस्कृती मंडळाच्या वतीनं त्यावेळचे अध्यक्ष मधुमर मंगेश कर्णिक आणि सचिव सुरेश मांदिले यांच्या पाठपुराव्यामुळं, यांनी दिलेल्या संधीमुळं
मी ते पुस्तक अभ्यास करून लिहिलेलं होतं. परंतु बदललेलं तंत्र, आजचा डिजिटल जमाना, हे याचा विचार करून आमच्या लोकमतचे सहव्यवस्थापकीय संपादक आणि कार्यकारी संपादकीय संचालक ऋषी दर्डा यांना डिजिटल आणि ऑनलाईन जर वसंतदादांना आणलं आणि ग्लोबल त्यांना केलं तर कसं राहील ही कल्पना मांडली आणि त्यांनी उचलून धरली. त्यामुळं ते ई बुकमध्ये या पुस्तकाचं कन्वर्जन झालं आणि सोलापूरच्या आकाशवाणी केंद्रावर या पुस्तकाचं वाचन आणि त्याची मालिका झाली होती. तर सोलापूर आकाशवाणी केंद्र आणि या माध्यमातून ऑडिओ बुक आणि डिजिटल बुक असं दादांच्या चरित्रावर होणं हे एक माझं स्वप्न होतं आणि मी खरंच भाग्यवान समजतो की राज्याचे मुख्यमंत्री माझे गुरु राजेंद्रबाबू दर्डा यांच्या उपस्थितीत आणि माझ्या जिल्ह्याच्या माझ्या गावच्या समस्त साक्षीदारांसह या ऑडिओ बुकचं डिजिटल बुकचं लोकार्पण झालं हा माझ्यासाठी अगदी अविस्मरणीय आणि खऱ्या अर्थानं दादांना मी आदरांजली वाहू शकलो. म्हणजे या जन्मशताब्दी वर्षामध्ये आदरांजली तुम्ही या पुस्तकाच्या माध्यमातून वाहिलेली आहे. यशवंतजी, चार वेळेला मुख्यमंत्रीपद वसंतदादांनी भूषवलेलं होतं. बरेचदा त्यांना जो मुकुट घातलेला होता तो काटेरीच होता. अनेक आव्हानांचा सामना त्यांना करावा लागलेला होता. चढ उतार बरेच त्यांनी बघितले. याचा सामना करत असताना तुम्ही बघितलेले दादा कसे होते, कारण तुम्ही सगळ्यात त्यांच्या जवळ होतात. सांगायचं म्हणजे खरोखरच माझा जो त्यांच्याबरोबर झालेला प्रवास, त्याच्यात चढ उतार, बरेचसे चढ उतार बघायला मिळालेले आहेत. पहिला जर आपल्याला प्रसंग चढ उताराचा सांगायचा असेल तर 1975 साली, म्हणजे आता निंबाळकर साहेब बोलले त्याच्यात दुरुस्ती करेल की ती 75 साली मंत्रिमंडळातून बाहेर पडले, त्यावेळेला त्यांनी गाडी स्वतः, म्हणजे सरकारी गाडी, त्यांचा असलेली सिक्युरिटी वगैरे तिथे तिथं सोडून घरची गाडी बोलून ते घरच्या गाडीनं माहीमच्या घरी आले. त्यानंतर त्यांनी सहकार क्षेत्रामध्ये जसं दादा साखर संघात जाऊन बसायचे म्हणाले ते त्या दरम्यानचा काळ होता की 1975 ते 1976 दरम्यान ते साखर संघामध्ये जाऊन काही म्हणजे साखर कारखान्याच्या संबंधित त्या अडचणी किंवा काही नवीन सुरू करण्याच्या दृष्टीनं असं ते जाऊन तिथं बसत होते. आणि 13 नोव्हेंबर 1976 साली त्यांनी संन्यास घेतला, तो जाहीरपणे घेतले, लाखो लोक, 4-5 लाख लोकांच्या उपस्थितीमध्ये त्यांनी तो संन्यास सांगलीला जाहीर केला. अनेक लोक म्हणत होते की तुम्ही संन्यास घेऊ नका खायला, पण त्यांनी ठरवलं होतं, म्हणजे 60व्या वर्षी मी संन्यास घ्यायचं ठरवलं आहे, त्याप्रमाणे त्यांनी संन्यास घेतला. अनेक त्यावेळी पवारसाहेबांसकट सगळे नेते, त्यावेळी ते मंत्री होते, सगळे मंत्री नागपूरला अधिवेशन चालू असताना सुद्धा राज्यातले जवळजवळ 75% मंत्री त्यांच्या त्या कार्यक्रमाला हजर होते. संन्यास घेतला त्यावेळी ते मला म्हणत होते, मी त्यांच्या बरोबर होतो, की मी आता संन्यास घेणार आहे तर तुझी मी दुसरीकडे व्यवस्था लावून ठेवतो कुठंतरी. म्हणजे त्यांनी 2-3 मंत्र्यांना सांगितलं, मग ते भाई सावंत होते त्यावेळचे किंवा आणि काही मंत्री होते, त्यांना त्यांनी सांगितलं की बाबा मी संन्यास घेतला आणि ह्या मुलाला मी आता त्या माझ्याबरोबर घेऊन जाऊन त्याचं आयुष्याचं नुकसान कशाला करू, असं त्यांनी सांगितलं, तर तुम्ही त्याला ठेवून घ्या तुमच्याकडं. मलाही त्यांनी सांगितलं की तू असं असं मी सांगितलंय, 2-3 मंत्र्यांना तू जाऊन भेट त्यांना आणि त्यांच्याकडे राहा. पण मी हो म्हटलं, फक्त नाटक ऐकण्याचं केलं, पण मी ठरवलं होतं की ह्यांना सोडून आपण जायचं नाही. शेवटी ते माझ्या एकदा वर एकदा रागावले पण की तुला तुझ्या आयुष्याचं वाटोळ करून घ्यायचं आहे का वगैरे असं तुम्हाला म्हणाले. शेवटी मी त्यांना एकच म्हटलं की संन्यास घेतल्यानंतर 2 वेळ तुम्ही जेवणार तर आहे ना, आणि ते तुम्ही जर 2 वेळ जेवणार असेल तर मला पण जेवण मिळत असणार 2 वेळचं म्हटलं. आणि असं म्हणून मी त्यांच्याबरोबर संन्यास, त्यांचा जो सांगलीला त्यांच्या शेतावर घर बांधलं होतं छोटं. बरोबर, आता तुम्ही जो अनुभव सांगितला म्हणजे राष्ट्रीय नेते जे आहेत चंद्रशेखरजींनी देखील तुम्हाला बोलवलेलं होतं त्यांच्यासोबत काम करावं म्हणून, तर ही जी तुमची भावना होती म्हणूनच तुम्ही त्याला नकार दिला. चंद्रशेखरजी आणि आमचा जो संबंध आला तो दादा ज्यावेळी खासदार झाले, 1980 सालच्या दरम्यानची गोष्ट आहे, खासदार झाल्यानंतर ते साखर संघाशी संबंधित होते, ऑल इंडिया साखर संघाचे पण ते चेअरमन होते, महाराष्ट्रामध्ये त्यांनी साखर संघाची स्थापना, साखर धंद्याशी संबंधित असल्यामुळं ते गुजरातचे इंदुभाई पटेल म्हणून
त्यांचे मित्र होते आणि त्या ह्या साखरेशी संबंधित त्याच्यामध्ये ते होते. ते ऑल इंडियाचे त्यावेळी चेअरमन होते त्या साखर संघाचे वगैरे. आणि दिल्लीला जे गेस्ट हाऊस होतं त्या संघाचं, त्या भागाचं नाव ठीक आहे, दिल्लीला त्या गेस्ट हाऊसला आम्ही दादा खासदार झाल्यानंतर सुरुवातीचा काही काळ त्या गेस्ट हाऊसमध्ये थांबत होते शासकीय निवासस्थान मिळेपर्यंत. त्यावेळी इंदुबाई पटेल आम्ही ह्या यांचा असताना चंद्रशेखरजी पण किंवा ते चंद्रशेखर त्यांचे मित्र होते, जनता पक्ष हा त्यांचा त्यावेळेचा होता. चंद्रशेखरजी पण तिथे यायचे दादांना भेटायचे आणि दादांना तो संपर्क होता. आणि नंतर त्यांनी दादाचं काम मी दादांच्याबरोबर केलेलं काम त्यांना माहीत होतं, माहीत पडलेलं होतं. आणि इंदुबाई पटेलांच्या मार्फतच त्यांनी मला निरोप पाठवला. पण त्यांना तुम्ही नकार दिला कारण दादांवरचं तुमचं प्रेम. एकदा मी दादांचं नाव जिथं मला जोडलं गेलेलं आहे तिथं मला दुसरं नाव जोडायचं नव्हतं. क्या बात आहे, क्या बात आहे. खरोखर अशा लोकांकडनं बरंच काही शिकण्यासारखं असतं. आपल्यासोबत दूरध्वनीवरनं महेश कराडकर आहेत, सांगलीचे कवी आहेत. आणि खास करून यांची ओळख करून द्यायची म्हणजे स्वातंत्र्य सेनानी नामदेव कराडकर, जे दादांसोबत सांगली तुरुंग तोडून जे ज्यांनी ज्यांनी पलायन केलेलं होतं स्वातंत्र्योत्तर काळामध्ये, त्याच्यातलेच एक नामदेव कराडकर हे त्यांचे जे पुत्र आहेत महेश कराडकर. पारतंत्र्याच्या काळामध्ये त्यांनी खूप हिरिरीनं स्वातंत्र्य चळवळीमध्ये भाग घेतलेला होता. त्यांचे पुत्र महेश कराडकर. महेशजी, बाबांकडनं तुम्ही दादांचे अनुभव, दादांचे स्वभाव विशेष, गुणविशेष ऐकले असतील, ते तुमच्या तोंडून आम्हाला ऐकायला आवडतील. नमस्कार, मी महेश कराडकर. आज आपण जो कार्यक्रम महाचर्चेचा दूरदर्शननं या ठिकाणी घेतलाय त्याबद्दल मी पहिल्यांदा आपलं अभिनंदन करतो की एका लोकोत्तर अशा महाराष्ट्राचा शिल्पकार असलेल्या व्यक्तिमत्वाचा आज आपण या ठिकाणी कार्यक्रम घेतलेला आहे आणि हा खरोखरच अभिनंदनीय अशी गोष्ट आहे. तर मला एक दादांच्या दोन आठवणी आता आठवतात, त्यातली मी एक सांगतो की दादांच्या ज्यावेळी दादा 61 किंवा असं काहीतरी त्यांची होती आणि त्यानिमित्तानं एक विशेषांक काढण्यात येणार होता, तर त्या विशेषांकाच्या संपादकांनी माझ्या वडिलांना विचारलं की तुम्ही एक लेख लिहून देता का. माझे वडील अतिशय परखड आणि फटकळ बोलणारे म्हणून सांगली जिल्ह्यामध्ये प्रसिद्ध होते आणि अशा माणसाचा लेख घ्यायचा का. तर यावरती माझ्या वडिलांनी त्या संपादकांना उत्तर दिलं होतं की मी जे लिहीन ते जर तुम्ही छापणार असाल आणि त्यात कुठली काटछाट करणार नसाल तर मी लिहीन. तर असं म्हटल्यानंतर ते संपादक दादांना विचारायला गेले की नामदेव असं म्हणतात आणि त्यांचं छापायचं का. आपण ते म्हणले की तू जे काही म्हणेल ते तुम्ही छापा. आणि त्या पद्धतीचं लेखन त्यानंतर त्यांनी जे केलं की दादा तुम्ही विठोबा आहात आणि तुमच्या बाजूला बडव्यांची रांग आहे सगळी, तर अशा प्रकारचे तुम्ही त्याच्या ह्याच्यातून बाहेर येऊन जरा सामान्य माणसांकडे बघा वगैरे असं त्यांनी परखडपणे एक लेख लिहिला आणि तो लेख आहे तसा त्यांच्या त्या विशेषांकामध्ये छापला गेला. हे मला खरं तर म्हणजे दादांच्या मोठेपणाची गोष्ट वाटते. माझे वडील जसे स्वातंत्र्य चळवळीत होते तसे माझ्या आजोळचे मामा वगैरे स्वातंत्र्य चळवळीमध्ये होते आणि त्यांनी मामाच्या माझी मामी वगैरे सगळे हे भूमिगत लोकांना शिदोरी देण्यामध्ये काही काम करायचे, भाकरी स्वतः थापून पाठवायचे. तर त्यांचा एक मुलगा होता त्यावेळी जीवन नावाचा माझा मामे भाऊ, तो अगदी 18-19 वर्षाचा त्यावेळी असेल. त्यानंतर 25-30 वर्षांचा काळ ओलांडून गेला आणि एक दिवस मला माझा मामे भाऊ म्हणाला की महेश आपल्याला दादांना भेटून यायचं आहे, मला एकदा दादांना बघायचं आहे. आणि 30 वर्षानंतर तो 19 वर्षाचा मुलगा दादांनी कधीतरी बघितलेला असणार आहे आणि तो 30 वर्षानंतर आम्ही साखर कारखान्यातल्या गेस्ट हाऊसमध्ये जीवन वायतळ नावाच्या माझ्या मामे भावाला घेऊन गेलो आणि मी ते दादा हॉलमध्ये बसलेले होते. त्यांच्या आजूबाजूला सोफ्यावरती बरेच कार्यकर्ते नेते मंडळी बसलेली होती आणि त्या खोलीमध्ये मी मला सुद्धा दादा असे ओळखत होते असं मी तर फारच तरुण होतो त्यावेळी 20-21 वर्ष मी स्वतः होतो आणि तो माझा मामे भाऊ 50-ला असेल त्यावेळी. तर मी त्याला घेऊन गेलो आणि आत आल्या आल्या दादांचं पहिलं वाक्य होतं जीवन ये, म्हणजे त्याचं नाव 30 वर्षानंतर दादांनी कसं लक्षात ठेवलं असेल. दादांची खासियतच म्हणावी लागेल कारण 25-30 वर्षानंतर जरी एखादा कार्यकर्ता किंवा कोणीही त्याला भेटलं तरी ते नावानी त्याचा पुकारा करत असत. अफाट अशी स्मरणशक्ती होती. धन्यवाद महेशजी, तुम्ही दूरध्वनीच्या माध्यमातून आज महाचर्चामध्ये सहभागी झाला. क्षणभर विश्रांती घेतोय महाचर्चामध्ये.
महाचर्चामध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत. आपण पुण्यातल्या स्टुडिओमध्ये डॉक्टर सदानंद मोरे यांच्याकडे जातोय. दादा हे व्यक्ती नव्हते, ते एक संस्कृती होते असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. लोकांबद्दल प्रचंड आस्था होती आणि म्हणूनच ते लोकप्रिय लोकनेता होते. समाज जीवन, सार्वजनिक जीवन कसं असावं ह्याचा आदर्श त्यांनी घालून दिलेला होता. या स्वभावविशेषाकडे तुम्ही कसं बघताय? दोन घटक असतात राजकीय नेत्यांच्या पुढे. एक म्हणजे संपूर्ण जनता असते आणि दुसरा घटक म्हणजे कार्यकर्ते असतात. आता कार्यकर्त्यांना कसं आपण त्यांचं ग्रूमिंग कसं करायचं, त्यांना कसं प्रोत्साहन द्यायचं याचं उदाहरण मी तुम्हाला सांगतो की दादांना गुरुस्थानी मानणारे रामकृष्ण मोरे होते. आणि व्हायचं काय की ते चिंचवडपिंपरी महापालिकेचा कारभार हा जवळजवळ त्यांच्या हातामध्ये असायचा. तर दोन चार वेळेला असं झालं की कुणी दादांकडे काम घेऊन गेलं कॉर्पोरेशनच्या संदर्भात आणि दादा म्हणाले मोरे साहेबांना भेटा, मोरे साहेबांना भेटा. तर हे जेव्हा रामकृष्णाला कळालं तेव्हा रामकृष्ण म्हणाला की दादा तुम्ही मला माझा उल्लेख असा कसा करता, मोरे साहेब मोरे साहेबांना भेटा, तुम्ही तर खरं मला म्हणजे अरे तुरतच म्हटलं पाहिजे की नाही. तर दादा म्हणाले की अरे मी जर तसं पब्लिकमध्ये म्हणालो तर बाकीचे लोक सुद्धा तुला तसं म्हणतील, तर आपल्या कार्यकर्त्यांची प्रतिष्ठा आपणच जपली पाहिजे, म्हणजे मग लोक त्यांना मान सन्मान देतील. तर असा हा जो अप्रोच होता की आपल्या कार्यकर्त्यांना जपायचं, लोकांच्याकडे ममतेने पाहायचं, कारण शेवटी लोकांच्यापर्यंत आपण सगळ्या लोकांच्यापर्यंत डायरेक्ट पोहोचू शकत नाही, कार्यकर्ता हा मधी लागतो. तर ही जी गोष्ट आहे ती दादांमधली एक युनिक गोष्ट होती असं मला वाटतं. अगदी बरोबर. सदानंदजी आणि अजितजी, तुम्ही या महाचर्चाच्या कार्यक्रमामध्ये पुणे दूरदर्शन केंद्राच्या स्टुडिओमधनं सहभागी झाल्यात, खूप खूप तुमचे धन्यवाद. जगदाळेजी, अगदी चर्चेचा शेवट येऊन ठेपलेला आहे. अगदी थोडक्या मोजक्या शब्दात तुमच्याकडनं जाणून घ्यायचंय, दादांनी जो आदर्श घालून दिला त्याच मार्गावरती तुमचं प्रतिष्ठान, मातृभूमी प्रतिष्ठान कार्य करते, कुठले कुठले उपक्रम आणि त्यातनं ग्रामविकास कसा साधला जातोय अगदी थोडक्यात. सगळ्यात महत्वाचं म्हणजे आम्ही ज्यावेळेला प्रतिष्ठान केलं त्यावेळेला आमच्या त्या मिटिंगला, पहिल्या मिटिंगला काही डॉक्टर मंडळी हजर होती. तर मी त्यांना पहिला प्रश्न विचारला की ज्या वेळेला आम्ही शहरातल्या एखाद्या हॉस्पिटलमध्ये डोकावून बघतो तर त्यावेळेला ग्रामीण भागातल्या रुग्णांची संख्या इथे का जास्त दिसते, तर ते म्हणाले किंवा ग्रामीण भागामध्ये केवळ कच्चं पाणी रॉ वॉटर पिलं जातं, शहरामध्ये काही ना काही प्रक्रिया केलेलं पाणी पिलं जातं, परंतु ग्रामीण भागामध्ये मात्र प्रक्रिया न केलेलं पाणी पिलं जातं आणि 75% आजार हे त्या अशुद्ध पाण्यामुळे होतात आणि त्यामुळे केवळ त्या ग्रामीण भागातल्या रुग्णांची संख्या आपल्याकडे जास्त दिसते. पण आम्ही ठरवलं किंवा प्रत्येक गावात आपण बार्शी तालुका हे कार्यक्षेत्र ठरवलं आणि त्या ठिकाणी प्रत्येक गावामध्ये अशा प्रकारचा आरो प्लॅन बसायचा आणि माफक दरामध्ये त्या लोकांना ते पाणी पुरवायचं असा निर्णय घेतला. आणि त्याचबरोबर मग ग्रामीण भागामध्ये ज्या त्रुटी राहून गेलेल्या आहेत शासनाकडून म्हणा किंवा एखाद्या संघटनेकडून, तर त्यांना पॅरलल असं काम करायचं आणि म्हणून आम्ही ते कामाला सुरुवात केली. मग पाण्याचे प्लॅन बसवले, शाळेमध्ये मुलांना खेळायला खेळणी बसवली, एसटी स्टँडवरती पिकअप सेट बसवले आणि त्या आरोग्य कार्ड दिले आम्ही लहान मुलांना, 3 ते 6 वे वयातील मुलांना, त्यांच्यावरती बार्शीमध्ये मोफत उपचार केले जातात. जलयुक्त शिवार एक महत्वाकांक्षी योजना आपल्या मुख्यमंत्र्यांची, तर त्याला मदत करण्यासाठी आम्ही 50 तास आमचा JCB त्यांच्या बांधावरती उभा करतो. तर अशा प्रकारे अनेक प्रकारची, आणि मग त्याच वेळेला आम्हाला नजरेला आलं की ग्रामीण भागामध्ये सुद्धा 2 वेळचं जेवण पुरेसं आनंदाने मिळत नाही. जगदाळेजी, अगदी आपल्यासोबत दूरध्वनीवरनं बाजीराव पाटील आहेत, प्राचार्य पद्मभूषण वसंतदादा पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी सांगली. बाजीरावजी, अगदी कमी शब्दामध्ये तुम्ही दादांचं वर्णन कसं कराल, त्यांनी शैक्षणिक क्षेत्रात जी क्रांती केली त्याबद्दल अगदी मोजक्या शब्दात. धन्यवाद दीक्षित मॅडम. आपण हा एक चांगला कार्यक्रम आपण आयोजित केला आहे, कारण आजकाल दादांच्या बद्दलच्या ज्या आठवणी आहेत त्या थोड्याशा लोकही विसरायला लागलेल्या आहेत. तर महाराष्ट्रामध्ये ज्याला अष्टपैलू व्यक्तिमत्व जे आहे तर त्याला मी एक साक्षीदार आहे, कारण 1983 ला वसंतदादांनी डॉक्टर वसंतराव दादा पाटील शेतकरी शिक्षण मंडळ याची स्थापना केली आणि महाराष्ट्रामध्येच काय भारतामध्ये हा एक क्रांतिकारी निर्णय तयार झाला आणि ज्यामुळं की गोरगरिबांची जी मुलं आहेत
जी सर्वसामान्यांची मुलं आहेत ते टेक्निकल एज्युकेशन म्हणजे इंजिनिअरिंग एज्युकेशन असेल, मेडिकल एज्युकेशन असेल किंवा मॅनेजमेंटच्या रिलेटेड एज्युकेशन, गरीब जनतेला उच्च शिक्षण कसं घेता येईल याच्याकडे कळकळीने दादांनी लक्ष दिलेलं होतं आणि म्हणूनच शिक्षण क्षेत्रामध्ये त्यांनी क्रांती केली. खूप खूप धन्यवाद बाजीरावजी, दूरध्वनीवरनं सहभागी झालात त्याबद्दल. अगदी शेवटचा प्रश्न मानेजी तुमच्याकडे यायचा आहे. त्यांची निर्णय क्षमता अफाट होती, यशवंजींनी देखील त्याचा अनुभव घेतलेलाच असेल, त्याबद्दल अगदी मोजक्या शब्दात काय सांगाल, अष्टपैलू व्यक्तिमत्वाबद्दल काय सांगाल? नाही, दादा हे एक आक्रमक स्वातंत्र्य क्रांतीवीर होते, चांगले प्रशासक होते आणि लोकसंग्रह मास बेस्ड लीडरशिप ही संकल्पनाच दादांनी महाराष्ट्राच्या राजकारणात रुजवली. जाता जाता मी एवढंच सांगू इच्छितो की सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून सुभाषबापू देशमुख यांनी जे आत्ता आपल्या निवेदनात सांगितलं की राज्यात सहकारी तत्वावरील रुग्णालयांचं जाळं ते विणतायत, खऱ्या अर्थानं ती दादांना श्रद्धांजली ठरेल. अगदी बरोबर. जन्मशताब्दी वर्षानिमित्त दादांना आदरांजली अर्पण करण्यासाठी हा महाचर्चा आम्ही कार्यक्रम घडवून आणलेला होता. तुम्ही सगळेजण इथे आलात, खूप खूप धन्यवाद सहभागी झाल्याबद्दल. एकंदरीतच सुडाच्या राजकारणाला सोडचिठ्ठी देत बेरजेचं राजकारण करत पक्ष संघटनाचा विस्तार आणि मजबूत करण्यासाठी नेहमी दादा झटले. तसंच प्रभावी मुख्यमंत्री ते सहकार महर्षी हा त्यांचा जीवन प्रवास खरोखरच सगळ्यांना थक्क करून सोडतो आणि बरंच काही शिकवणाराही आहे. नव्या पिढीनं त्यातनं काहीतरी बोध घ्यावा हाच आजच्या महाचर्चाचा उद्देश होता आणि त्यांच्या आठवणींना उजाळा देण्याचा आजचा प्रयत्न होता. महाचर्चा हा कार्यक्रम आम्ही इथेच समाप्त करतोय. नमस्कार. Thank you.